मोदी की गॅरंटी या जाहिराती संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं काँग्रेसच्या नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. सरकारी पैशातून मोदी की गॅरंटी ही जाहिरात सुरू असल्याचं देखील चव्हाण म्हणाले. मोदी की गॅरंटी हा केवळ एका व्यक्तीचा प्रचार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. भाजप किंवा मोदींकडून जाहिरातीचा खर्च वसूल करावा अशी मागणी देखील आता चव्हाण यांनी केली आहे. जनता पक्षाच्या निवडणूक प्रचारासंबंधी आणि जाहिरातीसंबंधी आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. सरकारी पैशानं मोदी की गॅरंटी जी जाहिरात झालेली आहे त्या सगळ्या जाहिरातीचा खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदीकडून वसूल करून घेतला पाहिजे. जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचं स्मो तो माजवणं हे योग्य नाही आहे.